ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे. हा चेंडू या वेळेचा टप्प्यापर्यंत बाहेर निघतोय. शॉर्ट थर्डमॅनला वीरना तिथे मिसफील्ड करतोय. यावेळेस वर द विकेट, लेफ्ट आर्म वर द विकेट, फुल टॉस चेंडू, यावेळेस चेंडू लॉफ केलाय. सरळ रेषेमध्ये चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. महेश त्या ठिकाणी सज्ज, चेंडू यावेळेस थ्रो केलाय. चला गावदेवी गोलीली संघ एक आलेले आहेत. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क रिझल्ट मध्ये आपण बघतोय. जल्पेश यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. जाफ चेंडू ट्रॅव्हल होतोय, फक्त सिंगल. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते. तीन चेंडू आता आपण लगेच नाणेपैकी सुद्धा करू. यावेळेस मात्र आकाशने खेळून काढल्या चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बघा निलेश मात्रे स्वतः जात आहेत आणि फलंदाज बाद अप्रतिम जेल निलेश मात्रे. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली. किरण पाटील कोणती चूक करत नाहीये. अजून एक झटका देसाई संघाला. 0.03 यावेळेसा चेंडू. बस बघा या ठिकाणी निश्चित दुसऱ्या बाजूने गडी निश्चित आपण पाहिले बाद होता. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने. मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हेमन चूक करणार नाहीये, फलंदाज बाद. स्पेशली मी नितीनचं कौतुक करेन. हा चेंडू यावेळेस व्यवस्थित मिळत करू शकले नाही. अपील केलं गेलं यावेळेस प्रेमनाथ आणि हा चेंडू यावेळेस फुल टॉस होता ऑन साइडच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर गेला क्षेत्ररक्षक नितीन. मिसफील्ड होते आणि या दोन धावा वेगाने पूर्ण गेल्यात. धावसंख्या धावपळ करून पाहतो. षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू यावेळेस चेंडूपर्यंत निश्चित. यावेळेस माझा चेंडू अमेरिकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. बघा ते दुसरी धाव घाटक ठरू शकते. मात्र दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. 45 धावा. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंच व्हाईट साहेब यांचा इथे सत्कार होईल. यावेळेस मात्र अपील केलं होतं.